कान कान कंबर कंगवा करंजी केरसुणी कापूस कान कंबर कंगवा करंजी केरसुणी कापूस खटारा बंद पडलेल्या गाडीला आपण म्हणतो ना खटारा खाकरा खोबरे खडू खीर खोकला खोकला खटारा खो बंद पडलेल्या गाडीला आपण म्हणतो ना खटारा खा खाकरा खोबरे खडू खीर खोकला खोकला गणपती गणपती गाढव गवत गाय गाव गोणी गणपती गणपती गाढव गवत गाय गाव गोणी घर घर घाम घासणी घागर घरटे घाव घर घर घाम घासणी घागर घरटे घाव वाङ्मय वाङ्मय वाडमय नाही वाङ्मय चमचा चपाती चमचा चपाती चेंडू चावी चावी चादर चाफा चमचा चपाती चमचा चपाती चेंडू चावी चावी चादर चाफा छत्री छत्री छकडा छत जोकर जांभळे जवान छत्री छत्री छकडा छत जोकर जांभळे जवान झुणका झुणका झुंबर झुंबर झारा नळ नागोबा नारळ झुणका झुणका झुंबर झुंबर झारा नळ नागोबा नारळ तुम्ही मुळाक्षरांचा चार्ट पाहिलेला आहे आणि आता जी मी खूण केली आहे ती सगळी अनुनासिक आहेत मग ही कुठे बरं येतात तुम्ही जर श्लोक म्हणायला लागलात तर या श्लोकांमध्ये तुम्हाला हे अनुनासिक दिसतं याच्यामध्ये असं आहे यामध्ये क ख ग घ आणि त्याच्यानंतर ड दिसतो आणि त्याला त्याच्या पोटाजवळ टिंब दिसतं तर तो वाङ्मय याच्यामध्ये वापरला जातो आणि श्लोकात कसा वापरला जातो ते तुम्हाला समोर दिसेल वज्र पंजर नामे दंजर हा शब्द अनुनासिक येतो खालच्या ओळीमध्ये तुम्हाला दिसेल लभते जय मंगलम मंगलम हा जो शब्द आहे तो वाङ्मयमधला टाळ टाळ टेलिफोन ठसा, ठुशी ठेंगा टाळ टाळ टेलिफोन टकलू ठसा ठुशी ठेंगा डमरू डब्बा ढोल ढग डमरू डब्बा ढोल ढग न या अक्षराने कोणताही शब्द सुरू होत नसल्याने इथे न हे अक्षर लाल रंगात दाखवले आहे बाण पाणी बाण पाणी तलवार तबला, तुळस थाळी थापी थांबा तलवार तबला तुळस थाळी थापी थांबा तात दरवाजा दहा धरण धपाटा धनुष्य तात दरवाजा दहा धरण धपाटा धनुष्य नाग नारळ नमस्कार नाग नारळ नमस्कार पतंग परात पबजी फटाके फोटो फ्रेम, फराळ बकेट बादली बदक भजी भटजी भोवरा, मांजर माकड मासा मगर यज्ञ यम्मी यम रस रवी राखी रुमाल लसूण लाकडे लामण दिवा वाल वानर नर वा कळ शहाळे शहामृग शतरंज सारे गम पधनिसा या स्वरातला जो पहिला स्वर आहे सा त्या साला म्हणतात षडज षडज दुसरा शब्द आहे षटकोण आणि तिसरा शब्द आहे षोडशकला म्हणजे आकाशामध्ये आपल्याला चंद्र जो कधी लहान कधी मोठा 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 कधी लहान लहान होताना दिसतो त्याला म्हणतात चंद्राच्या कला त्याला षोडश कला असा शब्द वापरतात सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून जे जेवण बनवलं जातं त्या सिस्टीमला म्हणतात सोलार कुकर ससा ससा समई हरिण हत्ती हापूस आंबा हरिण हत्ती हापूस आंबा बाळ बाळ चरित्र लीळा चरित्र हा ग्रंथ सगळ्यात पहिला लिहिला गेलेला मराठीतला ग्रंथ क्षमा क्षेपणास्त्र म्हणजे रॉकेट म्हणतात ना क्षेपणास्त्र ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञ हे अक्षर द न आणि य ही मूळाक्षरं येऊन तयार होतं त्यामुळे तुम्हाला इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वर लिहिताना द न य या याच अक्षरांचा उपयोग करावा लागणार आहे ज्ञ द्न्या, ज्ञानेश्वर ज्ञानदेव द्न्यान ज्ञानदेवी ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा एक ग्रंथ आहे यामध्ये मृ या, या अक्षराकडे लक्ष द्या नम्रता मृणाल वाऱ्यावर ट्रक हे काही रचे, एक रचे प्रकार आहेत मी माझ्या एका व्हिडिओमध्ये रचे सगळे प्रकार दाखवलेले आहेत श्रावण श्र हा शब्द श आणि र असा मिळून होतो म्हणून त्याचा उच्चार होतो श्र जे तुम्हाला हा शब्द इंग्लिशमध्ये टाईप करायचा झाला तर समोर आहे त्या पद्धतीने तुम्हाला अल्फाबेट घ्यावे लागतील ज क्षमा क्ष हा शब्द क आणि श मिळून तयार होतो म्हणून तो होतो क्ष जर तुम्हाला मोबाईलवर क्ष असं अक्षर लिहायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये के नंतर एस एच ए आणि एम ए असं लिहावं लागेल तेव्हा तुम्हाला क्षमा असा शब्द मिळेल अक्षरं सगळी पाठ होईपर्यंत सारखा व्हिडिओ बघा आणि अक्षराची नावं नीट लक्षात ठेवा तुम्हाला खूप पटकन वाचन करता येईल आणि एकदा वाचन आलं की लेखन सोपं रोज ह्या बघत चला आणि नंतर न बघता किती शब्द लक्षात राहतात ते लिहून काढा आणि असे तुम्ही तुमचे शब्द वाढवत चला